आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी कर्नाटकमधील कांदा बाजारवाहो दर्शनपुरा मार्केट व यशवंतपुरा मार्केटचे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीचे यशवंतपुरा मार्केटमध्ये कांदा आवक तेहतीस हजार दोनशे सत्तेचाळीस पिशवी व दर्शनपुरा मार्केटमध्ये कांदा आवक सातशे शहात्तर पिशवी एकोणावक एकशे सत्तर गाड्यांची झाली आहे पैकी महाराष्ट्रामधील कांदे डबलपत्ती क्वालिटी रेट फुल गोळेमाल एक्स्ट्रा सुपर बावीसशे ते चोवीसशे रुपये या भावाने विकले गेले तर नॉर्मल बिग माल दोन हजार ते बावीसशे रुपये असा बाजारभाव भेटला मोक्कल साईज कांदे अठराशे ते दोन हजार रुपये पर्यंत विकले गेले नाशिकमधले मोक्कल बिग साईज सोळाशे ते अठराशे रुपये असा नाशिकमधल्या कांद्याला बाजारभाव भेटला तर मीडियम कांदे तेराशे ते पंधराशे रुपये जोड चोपडे सहाशे ते नऊशे रुपये डिस्कलर कांदे बाराशे ते पंधराशे रुपये असा बाजारभाव होता एकशे सत्तरपैकी एकशे तीस गाडी ही कर्नाटकमधली होती त्याला बाजारभाव सुपर क्वालिटी कांदे दहा टक्के फक्त बाराशे ते सोळाशे रुपये असा बाजारभाव भेटला आहे तर नव्वद टक्के नॉर्मल क्वालिटी मीडियम कांदे आठशे ते एक हजार रुपये तर गोल्टी चारशे ते सातशे रुपये असा नॉर्मल क्वालिटीला नवीन कांद्याला कर्नाटकमधील बाजारभाव बेंगलोर एपिम सीचे व जुन्या कांद्याचे महाराष्ट्र व नाशिकमधले बाजारभाव आपण पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दराजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार